शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये संगम बोर्या कुटुंबामध्ये। मित्रांनो, ह्या आपल्या नाटकांच्या तालमी आणि प्रयोगांमुळे वेळ मिळत नाही आपल्या रेग्युलर व्हिडिओला। आजही दोन प्रयोग आहेत। आता ते प्रयोग झाल्यानंतर कदाचित मग नंतरच टाकीन प्रवास, आणि सध्या निघालोय स्टेशनला, ट्रेननीच प्रवास आहे सगळा। बघू दिवसभरातल्या घडामोडी, काही दाखवत आलं तर दाखवीनच, अदरवाईज जे नंतर निघाल्यानंतर, नाटकानंतर निघाल्यावर जी धमाल मजा मस्ती होणार आहे सगळ्यांसोबत, ती आपल्या या व्हिडिओत बघता येईल। व्हिडिओ व्हिडिओत कंटिन्यू राहा। मित्रांनो, प्रवास सुरू झाला आता, पनवेल, कल्याण, मग कल्याणवरून ठाणे। मला वाटत नाही की बाकीचं मला काही दाखवता येईल, कारण गडबड खूप आहे। पण आपण निघाल्यानंतरची मजा पुढे अनुभवणार आहोत व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी अर्चनाचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिला सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हीसुद्धा आता माझ्याबरोबर प्रवास आणि येणारी गंमत मजा मस्ती एन्जॉय करा। चलो व्हिडिओ कंटिन्यू भेटूया मित्रांनो। आता आम्ही वाशीच्या पुलावरनं क्रॉस होतो आहे। भेटूया पुढे व्हिडिओत। मित्रांनो, साधारणतः 11 वाजायला आलेत, वाजून गेलेत वाटतं। आत्ता आपण गडकरीतनं प्रयोग संपवला। आज हॅक्टिक झालेलं शेड्यूल, कारण दोन प्रयोग झाले एकत्र। आता मी आणि अर्चना पोहोचतो आहे फटाफट पुढे, बाकी सगळेजण मागे चालतायत, सगळी गँग मागे आहे। बाजूला नजारा बघा तलाव पालीचा, खूप छान ठाण्यामध्ये असल्यामुळे बाजूला माझ्या बग्गी बघू शकता तुम्ही, म्हणजे टांगा आपलं दिसतोय, घोडा आहे। खूप छान असं अर्चना डायलॉग मारते, मी तलाव पाले जे शूट करतोय। सगळे तिकीटवर चर्चा चालू आहे, बघूया आता रात्रीचं काय होतं ते। बघा सगळेजण पाडून हात दाखवते, तलाव पाली। आणि हे बघा ही सर्वज्ञ, आम्ही सगळेजण आता थांबलो 2 मिनिटे, सर्वज्ञ आली सांगत की थांबा थांबा थांबा, सगळे येत आहेत। पण खूप छान असं वाटतंय बघा, रात्रीचं 11 नंतरचं ठाणं, तरी भरपूर पब्लिक आहे। मित्रांनो, दोन्ही प्रयोग छान झाले, तुम्ही बाकी आता माझ्या अनुभवलीच आहे रिटर्न प्रवासाची। तर आता हा आपला पनवेलपर्यंत आपण पोहोचतोय, आणि व्हिडिओचा एंड करायचा आहे, म्हणजे तुमच्याशी थोडं गप्पा करू। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, छोटासा व्हिडिओ आहे, फार काही दाखवता आलं नाही, कारण प्रयोगांच्या गडबडीमध्ये बाकी शूट करता आलं नाही आणि ते मी करू शकत नव्हतो, कारण आपण आतमध्ये का ॲक्ट करतो म्हटल्यानंतर मला ते शक्य नव्हतं। पण खूप छान असे दोन्ही प्रयोग झालेले आहेत, कल्याणचा देखील छान झाला आणि गडकरीचा देखील ठाण्यातला छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता आमचं रात्रीचं पनवेल कसं दिसतं आहे, म्हणजे अंधार आहेच पण ट्रेनचा प्रवास आहे, त्यामुळे बघू शकताय जेवढं काही रोषणाई दिसते तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर हे आमच्या पनवेल नजीकचं दृश्य आहे, अलीकडच्या सगळ्या इमारती पूर्ण लाईट्स अजूनही चालू आहेत बघा रात्रीचे, कारण मुंबई आहे पनवेल, पण मुंबईत ते नवी मुंबईमध्ये, त्यामुळे मुंबईसारखंच थोडंसं जागच असतं पनवेलसुद्धा। तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता, फार काही नाही दाखवत आलंय, पण तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत मजा केली असाल। ठाण्याच्या तलावपालीच्या एरियात तुम्ही पाहिलं 11:30-12 देखील छानपैकी आपली सर्व पब्लिक एन्जॉय करत असते, आजही बग्गीचा आनंद लुटतात। तुम्ही बघितलं घोडा बग्गी ते घोडागाडी, त्याचा आनंद सर्व घेत होते, खूप छान वाटलं। कारण अशी गोष्टी दुर्मिळ होत चालल्यात, पण तिथे जतन केलं जात आहे बघा, रात्रीचं मंद प्रकाशामध्ये किती छान असं बाजूला हिरवळ दिसतंय। पनवेल आमचं सौंदर्याने नटलंच आहे, निसर्ग सौंदर्याने मित्रांनो नटलंच आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकताय खूप छान वाटतंय।
तर मित्रांनो आता व्हिडिओ एंड करू देऊ कारण पनवेल स्टेशन दिसायला लागलेलं आहे. आपण आता व्हिडिओ पण इथेच संपवू. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनल नवीन असेल तर, आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो खूप बरं वाटतं तुमच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्यानंतर. बघू शकता आमचं पनवेलचं स्टेशन बघा, आता लांबून दिसतंय पण थोडं आपण पुढे जाऊ मग अजून जवळून दिसेल. किती छान वाटते बघा, आमचं पनवेलचं खूप मोठं असं स्टेशन आहे आणि रात्रीची वेळ असल्यामुळे तरी पण रोषणाई दिसते. पण शक्यता कमी आहे की माणसं असतील, पण क्वचित माणसं असूही शकतील कारण प्रत्येकजण कामावरनं काही ना काहीतरी बाहेरून असं येत असतात उशिरा, लेट नाईट थोडंसं. आता आपलं ह्या प्रयोगांमुळे उशीर होतो आहे कारण मुंबई आहे, प्रवास ट्रेनचा सुखद असतो. मित्रांनो तुम्हीसुद्धा ट्रेननेच प्रवास जास्त होतो करा. बघू शकता पनवेल स्टेशन आमचं. चलो मित्रांनो तो व्हिडिओचा एंड करूया. जय भवानी, जय शिवराय आणि काळजी घ्या सगळ्यांनी. मित्रांनो आमच्या पनवेलचं स्टेशन बघा तुम्ही, एअरपोर्टपेक्षाही कमी नाही आहे. एअरपोर्टला आलं तर फील येत आहे.